दर वर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण सर्व मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने इथे आला आहात. आता आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करत आहोत. मुंडे साहेब म्हणजे एक मूर्तिमंत सोशल इंजिनिअरिंगचं उदाहरण होते. सर्व धर्मांना, सर्व जातींना, सर्व वर्गांना ते आपलेसे वाटायचे ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची नेतृत्वाची खासियत होती. आणि त्याच्याचमुळे मुंडे साहेबांना जेव्हा ते होते तेव्हा मी नेहमी असा प्रार्थना करायचे की त्यांना 100 वर्ष ईश्वराने आयुष्य द्यावं. पण तसं काही होऊ शकलं नाही. मुंडे साहेब 100 वर्ष जगू नाही शकले, परंतु मुंडे साहेबांचे विचार 100 वर्ष जगावे यासाठी आम्ही त्यांच्या विचार शतायुषी व्हावे हा आमचा संकल्प आहे या 12 डिसेंबरच्या जयंतीच्या निमित्ताने. आता मी वैद्यनाथ प्रभूच्याकडे साकडं घालण्यासाठी जाणार आहे. त्याच्यानंतर मी आमच्या परळीच्या बौद्धविहारामध्ये जाणार आहे. तिथेसुद्धा मानवांच्या संस्काराप्रमाणे बुद्धांच्या प्रती माझी सगळी श्रद्धा समर्पित करून तिथून मी दर्ग्याला चादर चढवणार आहे. मग गोपीनाथगडावर मी जाऊन मुंडे साहेबांना जे पदार्थ आवडतात ते सगळे आज आम्ही बनवलेत, पुरणपोळी वगैरे, त्याचं ताट घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर तिथे मी रक्तदान करणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये मी थोडंसं श्रमदान करणार आहे, म्हणजे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ते राबवणार आहे. थोडंसं दान करणार आहे जिथे गरीब, आता खूप थंडी पडली आहे, गरिबांना आपण ब्लँकेट, अन्नदान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत. अत्यंत साध्या आणि सात्विक पद्धतीने मुंडे साहेबांची जयंती आम्ही यावर्षी साजरी करत आहोत. मुंडे साहेबांना जो 9 वर्ष झाले या दरम्यानचा जो प्रवास आहे तुमचा, तर त्यांच्या विचारांना अभिप्रेत असा प्रवास आहे किंवा तुम्हाला सुद्धा अजून वाटते यात काही इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे किंवा अजून त्यांचे जे स्वप्न होते ते काही पूर्ण करायचे बाकी काय सांगा? त्यांचे ना माझ्यासाठी काही स्वप्न होते ना त्यांचे स्वप्न स्वतःसाठी होते. त्यांच्या विचारांना अभिप्रेत असाच माझा प्रवास आहे. काही गोष्टी त्यांनी मला ज्या शिकवल्या ज्या आमच्या दोघांमध्ये होत्या, एक गुरु शिष्य म्हणायला हरकत नाही, की या गोष्टी तू करू नकोस ज्या मी या केल्या, कारण तो काळ वेगळा होता, कारण त्या गोष्टी त्यावेळी आम्हाला शून्यातून उभं करायचं होतं. तर काही एक काही गोष्टीत स्पष्ट भूमिका ठेवा, काही गोष्टी शक्य होतात किंवा नाही होतात याची जाणीव लोकांना करून देणं आणि सामोरं जाणं हे मला त्यांनी शिकवलं. म्हणजे कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या उतारात आणि चढावात मुंडे साहेब असा एक नेता होते जे कधीही माध्यमांना सामोरं जायचे. तर मला सगळ्यात मोठं त्यांनी काही शिकवलं असेल तर माध्यमांना अवॉइड नाही करणं शिकवलंय. बऱ्याच वेळा लोकांना उत्तर नसलं की ते माध्यमांना अवॉइड करतात, पण त्यांनी सांगितलं की आपली भूमिका स्वयंस्पष्ट असावी. कॅमेरा कधी ओपन केला, 20 वर्षापुढचा, 10 वर्षापुढचा मागचा किंवा 5 वर्षामागचा आणि आत्ताचा, तर आपली भूमिका ही आपल्याच भूमिकेशी विपरीत नसावी. त्यामुळे माध्यमांना सामोरं जाताना आपली भूमिका स्वयंस्पष्ट असताना माध्यमांना अवॉइड न करणं हे पण मुंडे साहेबांनी मला शिकवलंय. तर मला वाटतं मी वन ऑफ द फ्यू लीडर्स आहे जी माध्यमांना कोणत्याही परिस्थितीत मी सामोरं जाते, त्यांना अवॉइड करत नाही, हे माझ्या बाबांनी मला शिकवलंय. खर तर भाजपमध्ये संघर्ष केला गोपीनाथ मुंडेंनी, तोच संघर्ष पुन्हा तुम्हाला करावा लागतोय. मुंडे साहेबांचा संघर्ष हा इतर पक्षांच्या सगळ्या पक्षांच्या विरोधातला होता, समाजासाठीचा होता, मात्र तुम्हाला त्यासोबत आता पक्षासोबतही करावं लागतंय, कसं पाहता याच्याकडे? खरं तर या गोष्टींना मी पक्षाचं स्वरूप देणारच नाही. मुंडे साहेबांचा किंवा माझा कोणताही संघर्ष हा बेसिक विचारांचा आहे. ज्या विचारांचं अधिष्ठान ठेवून आम्ही राजकारणात आलो ते विचार पंडित दीनदयाळ उपाध्यायांचे अंत्योदयाचे विचार आहेत. त्या विचारांशी विपरीत काही झालं तर ना साहजिक आहे, आपण प्रत्येक गोष्टी संस्काराच्या अवतीभोवती विणत असतो. तर संस्काराच्या पेक्षा विपरीत काही झालं तर साहजिक आहे माणसाला संघर्ष करावा लागतो, लढा द्यावा लागतो. मुंडे साहेबही त्यांच्या तरुण वयामध्ये बंडखोर प्रवृत्तीमुळे राजकारणात उतरले. त्यावेळी प्रस्थापितांच्या विरुद्ध, म्हणजे अशा पक्षात जिथे मुंडे साहेब कधी जाऊन पुढे काही होऊ शकतं असा पक्ष भारतीय जनता पार्टी अगदी तेव्हा जन्मलाही नव्हता. खरं तर जनता पार्टी होती, त्यांनी नांगरधारी शेतकरीवरनं निवडणूक लढवली होती पहिली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बरोबर काम करलं. त्यावेळी त्यांनी जे केलं ते प्रस्थापित विचारांच्या विरोधात केलं. तर प्रस्थापित विचारांच्या विरोधात जाणं हा ध्येय नाही, पण ते विरोध जर सामान्य माणसाच्यासाठी आवश्यक असेल तर ते करण्यासाठी कुठलीही भीड बाळगायची नाही हे मुंडे साहेबांनी मला शिकवलं आहे. खर तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व असं नातं जर म्हटलं तर ते आदरणीय शरद पवार साहेब आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांचं होतं. दोघांमध्ये एका पिढीचं अंतर होतं, एक दशकाचं अंतर होतं, दोघांमध्ये विचारांचं अंतर होतं. दोघं वेगवेगळ्या टोकाच्या भूमिकांमध्ये होते, वेगवेगळ्या पक्षात होते, पण दोघांमधला जर दरवेळी विरोधच लोक सांगत होते, पण मी आज सांगेन दोघांमधलं साम्य काय आहे. तर दोघांचा वाढदिवस 12 डिसेंबर आहे.
पवार साहेबांचा तर नक्की असेल, मुंडे साहेबांचा तर कोणीतरी खेड्यामध्ये लावला, पण योगायोगाने तो पवार साहेबांचाच वाढदिवस एक दशकानंतर लागला. पण दोघांमधलं साम्य काय असेल, तर दोघांनी सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि तो मोठा नेता झाला. दोघांनी अनेक आमदार खासदार मंत्री बनवले. दोघांनी आपापल्या परीने आपापल्या वेगवेगळ्या परिघामध्ये बऱ्याच लोकांना चमक देण्याचं काम केलं. हे आज त्यांचं साम्य मी सांगेन. विरोध सांगायचा आज दिवस नाही. आदरणीय शरद पवार साहेबांना मनापासून मी शुभेच्छा देते. वाढदिवसाच्या एक अशी कन्या जिच्या वडिलांची जयंती तिला साजरी करावी लागते, सुप्रियाताईंना पण मी शुभेच्छा देते की आपल्या वडिलांवर खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जे सुख आहे, जे संघर्ष करताना जे तेव्हा जाणवत नाही आपल्याला जो त्रास आहे, तोही त्रास तुम्हाला नक्कीच जाणवत नसेल. मी खूप खूप या निमित्ताने त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देते. एक थोडा वेगळा प्रश्न, राज्य मागासवर्ग आयोगाचे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत, तर ते राजीनामा देत आहेत, त्यांच्यावर काही शासनाचा दबाव आहे का किंवा काय सांगतात? आता मी शासनही नाही ना मी ते आयोग आहे, त्यामुळे ह्याच्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य नाही. मला त्याची एवढी माहिती नाही, कारण आज मी पूर्णतः जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. परळीतल्या कार्यक्रमामध्ये फडणवीस आले होते, त्यांच्याशी तुमच्या खूप दिलखुलास गप्पा पाहायला मिळाल्या. सगळं काही आता अलबेल झाले का आणि पक्षात आता तुमची भूमिका काय असणार आहे, कसं पाहताय? त्याला सोडूनच ताई, बऱ्याच दिवसानंतर जे मुंडे भगिनींमध्ये बंधू भगिनींमध्ये जो वाद होता तो निवळला आणि जी गाळाभेट होती ती चर्चेचा विषय ठरलेली आपली, गोपीनाथ गडावरती असेल किंवा शासन आपल्या दारे कार्यक्रमातील असेल, याच्यानंतरचं नेमकं चित्र कसं असणार आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही आणि फडणवीस साहेब एकत्र आला होता, याच्या पुढचं तुमचं नेमकं राजकीय वाटचाल कशी असणार आहे? हा विषय मी जसा बोलते तसाच दाखवा, तुमचे अर्थ लावू नका. नंबर एक, देवेंद्र फडणवीस माझे सहकारी आहेत, माझ्या पक्षाचे ते प्रमुख नेता आहेत, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे, आम्ही अनेक व्यासपीठ एकत्र बरोबर काम केलं आहे. त्या दिवशी आपल्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा होता आणि त्यांनी माझ्या मतदारसंघात येत होते. जे कामाचं बीजारोपण मी केलं आहे, योगायोगाने मी पालकमंत्री असताना जे काम सुरू केले त्याचं आता एक मोठं स्वरूप धनंजय पालकमंत्री असताना होत असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला आले, कारण विकासाच्या मंचावर राजकारण न करणं हाही मुंडे साहेबांचा संस्कार आहे आणि म्हणून मी त्या मंचावर आले. त्या मंचावर कोणत्या मंचावर न जाण्याचे जसे मीडियाने अर्थ लावले किंवा लोकांनी लावले, तसे या मंचावर येण्याचेही अर्थ लावले. पण हे अर्थ तुम्ही जे लावले तसेच असायला पाहिजे असे नाही, त्यामुळे याचे अर्थ तुम्ही काढू नका. ह्याच्यामध्ये आम्ही गप्पा मारत होतो तर आम्ही समकालीन काम केलेलं आहे, आमच्यामध्ये एक मित्रत्वाचं नातंही आहे, आमच्यामध्ये मतभेदही असू शकतात, आमच्यामध्ये कधी मंचावर आल्यानंतर आम्ही एकमेकांशी मोकळं बोलूही शकतो, ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच सत्य असतात. त्याच्यामध्ये कुठले अर्थ लावले आहेत किंवा कुठल्या घटना ज्या मागे झाल्या होत्या त्या बदलल्या आहेत किंवा काही फार वेगळं काहीतरी तुम्हाला दिसतंय असं काही नाही आहे, जे नॉर्मल असतं ते दिसतं. सुसंस्कृत महाराष्ट्रातले सुसंस्कृत नेते जेव्हा एका मंचावर येतात तर ते सुसंस्कृतपणेच वागणं अपेक्षित आहे. धनंजय मुंडे त्या दिवशी बोलताना म्हणले की आमच्या बाबतचा जो निर्णय आहे विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या बाबतचा ते महायुतीचे नेते घेतील, आता आम्ही दोघांनाही काही सांगणं उचित नाहीये म्हटले, तर यावर काय? मी ह्याच्यावर इंटरव्ह्यू मध्ये अनेक ठिकाणी स्पष्ट बोलले, मी सांगितलंय की धनंजय सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही, मी सुद्धा घेतला नाही, माझे नेते अमित शहा केंद्रातील आमचे प्रमुख नेते राज्यातील प्रमुख नेते आणि त्यांचे नेते ह्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्याबद्दल खुलासा केलेला नाही किंवा चर्चा केली नाही. ज्या दिवशी हा विषय येईल त्या दिवशी तुम्हालाही कळेलच. तर हे मी तर अनेक वेळा सहमत सांगितलेलं आहे. ओबीसीच्या राजकारणाचा राजकीय याचा विषय असेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय, हे दोन्ही गंभीरपणे आज समोर आलेले आहेत, याच्यात कुठलाही मार्ग निघत नाही सरकारकडून असेल किंवा आकाशातूनच. तुम्हाला काय वाटतं मुंडे साहेब असते तर कुठले असे हे केले असते, तुमच्यासोबत काय चर्चा झाली? आता मुंडे साहेब असते तर या विषयावर मी चर्चा करणं पण लहान तोंडी मोठा घास घेणे, कारण मी पण मुंडे साहेबांची एक कार्यकर्ता आहे, शिष्य आहे. ते असते तर असं केलं असतं, ते म्हणजे माझ्या एकटीच्या मालकीचे नाही, ते सगळ्यांचे आहे. परंतु माझं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीचा उपाय सरकारकडे असतो, असेल तर तो करावा, नसेल तर तो व्यवस्थित कन्व्हिन्स करून सांगावा, लोकांच्या गळी उतरवा. मुंडे साहेब असते तर काय केलं असतं माहीत नाही, पण मुंडे साहेबांनी स्पष्टपणे मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं होतं आणि कोणत्याही जाती मोर्चांना किंवा जातीच्या विभागणीला त्यांचा विरोध होता. माधव म चा अर्थ काय, माधव म चा प्रयोग काय, ह्या मा ध व म असं करणं ते अपेक्षित नाही, मा ध व म असं करणं अपेक्षित आहे. तर ते आत्ताच्या दिशे आत्ताच्या काळात ते तुटताना दिसतंय, ते मला फार वेदना होत आहेत. हे जुडताना दिसलं तर मला आनंद होईल.
समाजातलं वितुष्ट कमी व्हावं ही सुद्धा आजच्या दिवशीची माझ्या संकल्पाचा एक विषय आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.